नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए द्वितीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका आठवी सेमिस्टर चौथे यामध्ये साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण साहित्याचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती हा डॉक्टर यशवंत मनोहर यांचा साहित्य सौंदर्य विषयक लेख या ठिकाणी पाहत आहोत। खूप सुंदर विचार या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे साहित्याच्या संदर्भामध्ये। कालच्या ताशिकेला एक दोन ठिकाणी मी कुठेतरी मनोहर जाधव हा शब्द वापरला, तो चुकून गेलेला आहे। तर लेखक यांचे यशवंत मनोहर आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं। डॉक्टर यशवंत मनोहर, बऱ्याच ठिकाणी यशवंत मनोहर हा शब्दच वापरलेला आहे, पण चुकून एखाद्या ठिकाणी जर वापरला गेला असेल तर क्षमस्व आपण तो सुधारून घ्यावा। या ठिकाणी डॉक्टर यशवंत मनोहर यांनी साहित्याचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती साहित्य हा लेख आपण पाहत असताना साहित्य आणि समाजांचं जे नातं आहे ते नातं अभेद्य आहे। समाज म्हणजे माणसांच्या संबंधाची रचना आणि साहित्य म्हणजे या संबंधाचे तटस्थ वर्णन नव्हे, या संबंधावरील भाष्याला साहित्यरूप प्राप्त होते। म्हणजे जे जीवन आहे, मानवी जीवन, क्रिटिसिझम ऑफ लाईफ, मी काल सांगितलं की लिटरेचर इज क्रिटिसिझम ऑफ लाईफ असं मॅथ्यू आर्नॉल्ड म्हणतो। जीवनावरचं भाष्य म्हणजे साहित्य, आणि जीवनावरच्या भाष्याची रचना साहित्याची जर असेल तर समाज हा मानवी जीवनातून निर्माण होतो, मानवी जीवन त्या दृष्टिकोनातून व्यक्त होत असतं, आणि या मानवी जीवनावरचं जे भाष्य आहे त्याला साहित्य असावं म्हणावं। साहित्य म्हणजे समाजाच्या मूल्य चारित्र्याची तपासणी आहे। साहित्यिक हे समाजाचे वर्णन करत नाही तर समाजाचा अर्थ सांगत असतात, त्या अर्थाचाही अर्थ ते सांगतात। म्हणून साहित्यिकांची भावना, विचार, त्याच्या जीवनाचे आकलन, मूल्यांकन या सर्व गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत। समाज, साहित्य, समाज आणि संस्कृती त्या दृष्टिकोनातून ती दडली गेलेली आहे, त्यातून निर्माण होणारं सौंदर्य। कारण ही संस्कृती, भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे। बुद्ध, फुले, आंबेडकर, लोकायत, सिंधू संस्कृती या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आजही या संस्कृतीमध्ये होणारे बदल या दृष्टिकोनातून जर विचार केला तर संस्कृती ही एवादी, विज्ञाननिष्ठ आणि भगिनीता बंधुत्ववादी आहे, बंधुतावादी आहे। मानवी हितासाठी संस्कृती आहे, मानवी हितासाठी साहित्याचं लेखन केलं जातं, आणि समाजामध्येही मानवी हित सांभाळलं जातं। एकूण समाजाचं हित सांभाळलं जातं, देशाचं हित समजलं जातं। विज्ञानाने खूप प्रगती केली हे जरी खरं असलं, संस्कृती या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार केला, विज्ञानानं प्रगती खूप केलेली आहे, पण त्या प्रगतीनुसार विचार महत्त्वाचे आहेत। आणि जातीय विषमता असेल, धार्मिक विषमता असेल, ही संस्कृतीच्या दृष्टिकोनातून मान्य नाही आहे। आपण भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुणगोविंदानं राहतो, वेगवेगळे पेहराव पहनतो, तरीसुद्धा आपली एक आदर्श संस्कृती टिकून आहे आणि ती टिकून राहणं गरजेचं आहे असे लेखकाला वाटतं। कारण स्वातंत्र्याशिवाय मानवाचे अस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही। कारण त्यांनी सांगितलेलं आहे संस्कृतीचा सिद्धांत सांगत असताना, हाच माझा पर्यायी वाङ्मयीन संस्कृतीचा सिद्धांत होता असं त्यांनी सांगितलेलं आहे। कारण मूल्य संस्कृती साहित्याची संस्कृती असावी आणि या संस्कृतीचे संस्कृतीचे साहित्य जन्माला यावे। सौंदर्य मूल्याचा आयुष्यभर त्यांनी पाठपुरावा केलेला आहे। आणि एकूणच संस्कृतीचं राजकारण उभं करण्यासाठी मी आजपर्यंत झटलो आहे असं लेखकाने सांगितलेलं। माझी सौंदर्य कल्पना समजावून घेण्यासाठी आधी माझी संस्कृती संकल्पना समजावून घेणं गरजेचं आहे। ते कालच्या पाठाला आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे। कारण मॅथ्यू आर्नॉल्ड म्हणतो साहित्यिकांना संस्कृतीचे रखवालदार किंवा कस्टोडियन म्हणतो, म्हणजे संस्कृतीचं
रक्षण करणं, ती तेजत ठेवणं, लोकांच्या मनामध्ये सतत जागृत करणं हे साहित्यिकाचं काम आहे. मग ती कवितेच्या रूपाने येत असेल, कादंबरीच्या रूपाने येत असेल, चरित्र आत्मचरित्राच्या रूपाने येत असेल, नाटकाच्या रूपाने येत असेल, कथेच्या रूपाने, अन्य साहित्य प्रकाराच्या रूपाने येत असेल, ती संस्कृती जोपासली पाहिजे. हेही तितकंच महत्त्व या दृष्टिकोनातून आहे. खऱ्या साहित्यिकाची ही जीवनदृष्टी असते, जातकेंद्रीय व धर्मकेंद्रीय माणसाची जीवनदृष्टी नसते. जो जातीयता पाळतो, धर्मभेद जातभेद पाळतो, त्याला संस्कृतीची जीवनदृष्टी, चांगली आदर्श संस्कृतीची जीवनदृष्टी येऊ शकत नाही. आणि त्यातून सौंदर्य मूल्य केंद्रीय जीवनदृष्टी निर्माण होऊ शकणार नाही आहे. जीवनदृष्टी जीवनाचे भाष्यरूप मांडू शकताय, म्हणून आदर्श जीवनदृष्टी असणं गरजेचं आहे. माणसामधील संबंधाची परस्पर उपकारकता आणि परस्पर विघातकता मांडणं हे गरजेचं असतं. भारतीय संस्कृतीची मूल्यदृष्टी असे जीवनभाष्य करू शकताय. एकूणच माणसामधील हितसंबंधाचे मूलग्राही चित्रण हे जीवनाचे खरे चित्रण आहे, असंही लेखक या ठिकाणी सांगत असताना आपणाला पाहिजे. म्हणजे ही मूल्यदृष्टी साहित्यिकाची भूमिका असते, साहित्यिकाला भूमिका असते, भूमिकेशिवाय त्याच्या शब्दाला अर्थ वा व्यक्तिमत्व प्राप्त होत नाही. धुरीण वर्गाच्या हितसंबंधाची चाकरी करणारी भूमिका शोषकच असते. शोषक शोषित यांच्या परस्परविरोधी हितसंबंधाच्या अतिव सर्वाच्या समान हितसंबंधाची प्रस्थापना करणारी दुसरी भूमिका असते. ही व्यक्ती एक मूल्य भूमिकाच असते. म्हणजेच साहित्यिक आपल्या साहित्यातून आपली भूमिका मांडत नसतो व तिचा प्रचारही करत नसतो. तो या भूमिकेनुसार त्याने केलेले जीवनाचे आकलन जीवनभाष्य मांडत असतो. त्यातून पर्यायी मानवी संबंधाची रचना सूचित होते, जीवनाच्या पुनर्रचनेची दिशा सूचित होते. साहित्यकृती हेच साहित्यिकाचं स्वागतही असते आणि त्याची भूमिकाही असते. त्याची साहित्यकृती हा प्रचार नसतो, तर साहित्यिकाला जाणवलेल्या जीवनमार्गाचे ते सौंदर्यरूप असते. हे खरे की सत्तेच्या ताटाखालच्या मांजराने विषमतेला आणि शोषणाला सौंदर्य ठरविणारे अज्ञान निर्माण केलेले आहे. त्यांना साहित्य मीमांसकही म्हटले जाते, त्यांच्या अज्ञानाला साहित्य सिद्धांतही म्हटले जाते. खूप सुंदर विचार या ठिकाणी लेखकाने मांडलेला आहे. साहित्यिकाची एक मूल्यदृष्टी असते, जीवनदृष्टी असते. त्या जीवनदृष्टीतूनच साहित्यिक आपलं लिखाण करत असतो. बुवा तिथं बाया हे नाटक घ्या, किंवा आपणाला ऐतिहासिक कादंबरी ययाती घ्या, मृत्युंजय घ्या, किंवा विश्वास पाटलांची झाडाझडती कादंबरी घ्या, अहो एखादी प्रेमाची कादंबरी, रणांगण कादंबरी हे प्रेमाची विफल गाथा सांगणारी कादंबरी घ्या, किंवा साने गुरुजींचं सर्व साहित्य घ्या, श्यामची आई असो ना अजून कुठल्या पद्धतीची साहित्यिक असो. वि स खांडेकर, साने गुरुजी, नाशी फडके असतील ना अन्य कुठल्या पद्धतीचे मोठे मोठे दर्जेदार लेखक असतील, भालचंद्र नेमाडे असतील, त्यांचं बिडार, झुडा, अनेक कादंबऱ्या आहेत त्यांच्या, कोसला, या सगळ्या जर कादंबऱ्या आपण पाहिल्या तर साहित्यिक साहित्य लेखन करत असताना लिहिण्याच्या अगोदर त्याची एक भूमिका असते. कारण प्रयोजन असतंच. प्रत्येक साहित्यकृतीला एखादी कलाकृती लिहित असताना त्याच्या डोक्यामध्ये लेखकाच्या काहीतरी प्रयोजन असतंच, त्याची भूमिका असतेच. भूमिकेशिवाय शब्दाला अर्थ किंवा व्यक्तिमत्व प्राप्तच होऊ शकत नाही. एखाद्या विशिष्ट जातीच्या लोकांबद्दल कादंबरी लिहित असताना त्याच्याविषयी योग्य न्याय दिला पाहिजे, संपूर्ण अभ्यास असला पाहिजे. धुरीण वर्गाच्या हितसंबंधाची चाकरी करणारी भूमिका शोषकच असते. शोषक आणि शोषिताचा संबंध त्या ठिकाणी मांडताच आला पाहिजे. कारण दोघांची परस्पर विरोधी हितसंबंधाची, अतीत सर्वाच्या समान हितसंबंधाची प्रस्थापना करणारी दुसरी भूमिका असते. हे शोषक आणि शोषितांचा दुरावा दूर व्हावा आणि दोघंही एकाच छताखाली यावेत, अज्ञान अंधश्रद्धा ही दूर व्हावी. आणि इतकंच नाही
की दोघातली दुरीसुद्धा दूर होणं गरजेचं आहे. ही साहित्यिकाची भूमिका असली पाहिजे. एखादी कलाकृती लिहित असताना बळी ही विभावरी शिरूरकरांची कादंबरी याच दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळते. साहित्यिक आपल्या साहित्यातून आपली भूमिका मांडत नसतो किंवा त्याचा प्रचारही करत नसतो, पण आपल्या भूमिकेनुसार त्याने केलेले जे जीवनाचं आकलन असतं, जीवनाची जी समीक्षा असते, जीवनाचं जे भाष्य असतं, ते जो मांडत असतो, ते मांडलेलं भाष्य संपूर्ण वाचक ते वाचत असतो आणि त्याला त्याची वास्तवता वाटत असते. आणि तो ना विचार प्रचार करत असतो, ना भूमिकेचा प्रचार करत असतो, पण भूमिकेनुसार जीवनाचं आकलन करून जीवन भाष्य मांडण्याचं काम मात्र लेखक करत असतो. मग कुठलाही कवी असो, कादंबरीकार असो, कोणी असो. कारण नारायण सुर्वेंना विचारलं गेलं, तुम्ही का प्रेमावर कविता लिहित नाही आहे? कारण नारायण सुर्वे हे गिरणी कामगार, त्यांनी आयुष्यभर कष्ट केलेला आहे, त्यांना उद्याची रोटी मिळते की नाही हा प्रश्न पडायचा. त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे, चार दिवस नाही, दोन दिवस दुःखात गेले, दोन दिवस वाट पाहण्यात गेले, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. अरे, आमची उद्याच्या भाकरीचा प्रश्न आमच्यासमोर असायचा, म्हणून आमची जिंदगी भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद झालेली आहे. आम्हाला कुठं प्रेमाची भूमिका मांडताय? ज्याला पोटभर खाऊन ढेकरं देऊन निवांत बसता येतं, त्यांना ते प्रेम सुचतं. आम्हाला उद्याचा प्रश्न पडलेला असतो. हे जीवनावरचं भाष्य आहे. लेखक जसा जगला, जसं जीवन अनुभवलं, तसं तो मांडत असतो. कारण मानवी संबंधाची रचना तो सूचित करत असतो, जीवनाच्या पुनर्रचनेची दिशा साहित्यातून सूचित होत असते. ही जी दरी आहे ती बंद करावी. सामाजिक समता, धर्मभेद, जातभेद, विषमता, शोषक, शोषित, हे सगळं बंद झालं पाहिजे. कारण काहीतरी नवं सुचवण्याचं कार्य करत असतो आणि ही भूमिका तो मांडत असतो. आणि साहित्यिक कृती हे साहित्यिकाचं स्वगतही असते आणि भूमिकाही असते. तो प्रचार नसतो, कारण त्यानं जे अनुभवलेलं असतं, जाणलेलं असतं, त्याची भूमिका, त्याच्या जीवनमर्माचे सौंदर्य रूप त्यामध्ये तो मांडत असतो. पण काही राजकारणी साहित्यिक आहेत, ते राजकारणाच्या ताटाखालचं मांजर होऊन बसलेत. राजकारणातल्या विशिष्ट पक्षातले लोक जे सांगतील त्याच पद्धतीनं ते वागतात आणि त्या पक्षाची भूमिका साहित्यातून व्यक्त करतात. आणि आमचा मोठा सिद्धांत आहे आणि हाच सिद्धांत महत्त्वाचा आहे असं मानतात, हे सगळं खोटं आहे. अशा पद्धतीचा सिद्धांत खोटा आहे, हे अज्ञाला खतपाणी घालण्यासारखं आहे असं लेखक म्हणलेलं. लेखक यशवंत मनोहर म्हणतात की काही राजकारणी लोकांच्या छताखाली बसणारी ही जी ताटाखालचं मांजर होऊन बसलेली साहित्यिक मंडळी मात्र लाचार आहेत, अज्ञानी आहेत असं त्यांनी सांगितलेलं. कारण त्यांच्याकडून एक मोठा सिद्धांत निर्माण होऊ शकत नाही, मानवी जीवनाचं आदर्श तत्त्वज्ञान बाहेर येऊ शकत नाही, ना मानवीला मानवी जीवनाला स्फुरणही चढू शकत नाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचंही चित्रण त्यातून येत नाही. त्यामुळं हे साहित्य काही उपयोगाचं नाही. स्वातंत्र्याशिवाय मानवाचं अस्तित्व सिद्ध होत नाही. निसर्गतः स्वातंत्र्य म्हणून जन्माला येणारा माणूस समाजाच्या परंपरावादी संपर्कात येतो आणि त्या विशिष्ट समाजाच्या संरचनेचा भाग होतो. त्याचे मूळ स्वातंत्र्य पारतंत्र्यात रूपांतरित होत असते, तो पारतंत्र्यात होतो. स्वातंत्र्य म्हणजे नितळ माणूस, पण हे माणूस पण आता ओहटून जात आहे. स्वातंत्र्याशिवाय माणसाचं अस्तित्व सिद्ध होत नाही. आज माणूस जरी स्वातंत्र्य आहे, लेखक स्वातंत्र्य आहे, पण कुणाच्या तरी समाजाला त्या परंपरावादी भूमिका घेतो. ब्राह्मण्यवादाचा विचार तो मांडत बसतो, जो की चुकीचा आहे, ज्याच्यामध्ये समता नाही, मानवता नाही, प्रेम नाही, बंधुत्व भाव नाही. अशा पद्धतीचे विचार जर नसतील तर तो माडवणी उपयोग नाही. स्वातंत्र्य असूनही तो पारतंत्र्यात आहे, तो पारतंत्र्यात असतो. स्वातंत्र्य म्हणजे काय? तर नितळ माणूस पण, आणि माणूस पण हेच स्वातंत्र्य आहे. कारण जातीसाठी माणूस नसतो, मी कालही सांगितलं, जातीसाठी माणूस नसतो ना माणसासाठी जात. माणसाने माणूस व्हावे हीच आमची आज. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषुणी मज द्यावे पसाय दाणही. किंवा जी खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. किंवा आणिकही ऐसे करावे, सुखाचे मळे पिकवावे, आमूलाग्र नासुणी जावे विघ्नबाधा. ही विघ्नबाधा
ಅರ್ಥಗಳು. ಜಿ ದುಷ್ಟ ದುರ್ಜನ ಮಂಗಳ ತ್ಯಾಚಿ ಹೃದಯ ಭಾವೋತ್ತ ನಿರ್ಮಳ. ಜಿ ದುಷ್ಟ ದುರ್ಜನ ಆಯ್ತು ತ್ಯಾಚಿ ಹೃದಯ ನಿರ್ಮಳ ಕರ್ಣ್ಯಾಚು ಕಾಮ ಸಾಹಿತ್ಯ ಕರತ ಅಸ್ತೋ. ಪಾರತಂತ್ರ್ಯ ಜಾಊನ್ ಚನ್ನಾ ನಾಯಿ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಮಂಜೆ ಕಾಯ ತನ್ ನಿತಳ ಮಾಣೂಸ್ ಪಣ ಆಯ್ ತಲಾ ಆಪಲ್ಯಾ. म्हणजे माणूस माणसाच्या जगण्यातच पारका होतो, त्याला आपल्या माणूसपणाचा व स्वातंत्र्याचा विसर पडतो. पारतंत्र्याला स्वातंत्र्य म्हणण्याची त्याला सवय लागते. या माणसाला त्याचे मूळ नितळ माणूसपण प्राप्त करून देणं हे साहित्यापुढलं मोठं आव्हान आहे. कारण माणसाला माणूसपण निर्माण करून देण्याचं साहित्यापुढलं हे आव्हान आहे. साहित्य माणसाच्या मनाचे स्वातंत्र्य माणसाच्या मनाचे स्वातंत्र्य माणसापुढे चितारून ठेवते, त्याला आत्मस्वातंत्र्य करण्याचा प्रयत्न करते. म्हणून स्वातंत्र्य हरवलेल्या माणसाला त्याचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी साहित्य निर्माण मांडत असते. कारण माणूस स्वतः स्वतःचं स्वातंत्र्य माणूसपणच हरवून टाकलेलं आहे. पारतंत्र्यालाच तो स्वातंत्र्य म्हणावं लागलेलं आहे. नितळ माणूसपण प्राप्त करून देणे हे साहित्यापुढलं मोठं आव्हान आहे. आणि साहित्य ते करू शकतं. साहित्य माणसाच्या मनाचे स्वातंत्र्य माणसापुढे चितारून ठेवण्याचं काम करत असतं, त्याला आता स्वातंत्र्य करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणून स्वातंत्र्य हरवलेल्या माणसाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम साहित्यिकाचं आहे. हे माणसाला माणूसपण दे मिळवून देण्यासाठी खरे तर साहित्यिक पुढारे पाहिजे. खरे प्रतिभा म्हणजे दुसरा प्रकाशच असतो, पण हा प्रकाश प्रकृतीतच कधीच पक्षपाती नसतो. कारण प्रतिभा शक्ती म्हणजे दुसरा प्रकाश, आणि प्रकाशामध्ये कधी दुजाभाव नसतो. झोपडीमध्ये कमी प्रकाश पडतो आणि श्रीमंताच्या बंगल्यामध्ये जास्त प्रकाश पडतो असं थोडंच आहे. जगाच्या पाठीवर सगळीकडे सारखाच प्रकाश पडतो, त्याच्याकडे दुजाभाव नसतोच. मग साहित्यिकाच्याही मनामध्ये दुजाभाव असता कामा नये. आणि माणसाचं मन पक्षपातीपासून दूर करण्याचं काम साहित्यिकानं केलं पाहिजे. त्यातूनच खरी संस्कृतीची निर्मिती होती, माणूसपणाची निर्मिती होते, समाजाची जडणघडण होते, देशाचा विकास होतो. कारण हेच आम्हाला संस्कृतीनं दिलेलं आहे. बुद्ध विचार पक्षपाती विचार आमचे काही कामाचे नाही. संस्कृतीने दिलेला अर्थ वापरणारा शब्दही पक्षपातीच असतो. माणसामधले हितसंबंध पक्षपातीचे असतात. हितसंबंधाची रणभूमी असे जीवनाचे स्वरूप आहे. मतमतांतरे विचारामधील आंतरविरोध याच्यामधून याचे प्रत्यंत आपल्याला येते. तत्त्वज्ञानामधून याचे प्रत्यंतर आपल्याला येते. मानवी जीवनाचे सत्य काय, मानवी जीवनाचा अर्थ काय, मानवी जीवनाचे सत्य काय असावे, मानवी जीवनाचा अर्थ काय असावा, या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न सारे विचार सारी ज्ञाने तत्त्वज्ञाने करतात. पण त्यात एकवाक्यता होत नाही. याचे कारण विचार आणि तत्त्वज्ञान हे परस्पर विरोधी संबंधाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे जीवनाला पक्षपातीपणा टाळता येत नाही. इथे एक केंद्रवर्ती बाब अशी मांडायला हवी की कुठल्याही संबंधाची बाजू घेणे हा पक्षपातीपणा आहे. शोषितांची बाजू घेणे हा मौलिक आणि विधायक पक्षपातीपणा आहे. आणि त्याही पुढे जाऊन हितसंबंधातील मानवत्वाची बाजू घेण्याला निपक्षपाती साहित्य सौंदर्य म्हणायला हवे. पहिल्या पातळीवर मी वंचुताची बाजू घेतो, दुसऱ्या पातळीवर हितसंबंधाची घेतो. म्हणजे शोषकामधले शोषकपण नष्ट होणे आणि शोषितांचे शोषितपण नष्ट होणे. सभ्य सत्ता सुक्का हुंतू याच्या शिखरावर साहित्यिकाचे जीवनभाष्य आरूढ होते. मी अशा जीवनभाष्याला सौंदर्य मानतो. आणि असे सौंदर्य निर्माण करणारी प्रतिभा कधीच पक्षपाती नसते. म्हणजे पक्षपाती विचार सोडून दिला पाहिजे. मानवी जीवनातला पक्षपाती, शोषक आणि शोषित दोन्हीही समान आहेत. आधी शोषिताची भूमिका मांडली, शोषकाची भूमिका मांडली पाहिजे, आणि जे शोषण करणार आहेत त्याची भूमिकाही मांडली पाहिजे. आणि यातून याच्यामधला दुरावा दूर केला पाहिजे. निश्चितपणे हे जीवनभाष्य महत्त्वाचं असतं. त्यातूनच सौंदर्य निर्माण होत असतं. मानवाने आपले हितसंबंध जोपासण्यासाठी पक्षपातीपणा करू नये असं लेखकाने सांगितलेलं आहे. हीच खरी भूमिका साहित्याची आहे. मानवता समता बंधुत्ववाद व्यक्त करणे आणि समान केंद्रीय व्यवस्था निर्माण होण्यासाठी साहित्यिकानं झटलं पाहिजे आणि ती प्रेरणा मानवाच्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे असंच डॉक्टर यशवंत मनोहरांना वाटतं. इथं हा वैचारिक लेख साहित्याचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती हा यशवंत मनोहरांचा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. इकून आता दोन लेख याचे राहिलेले आहेत, ते आपण उद्याच्याला पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.